ತರ ವಿರ್ಥ್ಯನೋವ ಸ್ಪೆಷಲ್ ಫ್ರೆಶ್ ಸೂಪರ್ ಕ್ಲಾಸ್ ಕ್ಲಾಸ್ದೆ सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या केल्याच्यानंतर बेल ऐकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की कोणत्या राज्यामध्ये फक्त दोनच जिल्ह्यांचा समावेश होतो दोन जिल्ह्याचा समावेश असलेले आपल्याला राज्य ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गोवा हे एक असे राज्य आहे राज्यामध्ये फक्त दोनच जिल्ह्याचा समावेश होतो पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे चार पर्यायपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो महाबळेश्वर चिखलदरा लोणावळा हे सर्व जे आहे थंड हवेचे ठिकाण आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे समुद्रकिनारा सर्वात जास्त लाभलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे आळंदी हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ठिकाण आहे आळंदी हे कशाचा प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे आळंदी हा जो आहे अतिशय प्रसिद्ध असलेला तीर्थक्षेत्राचा प्रकार आहे क्रिकेट खेळताना स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूचा मृत्यू झाला झालेला आहे विचारलेला आहे क्रिकेट खेळतानाच स्टेडियममध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे रमन लांबा फिलिप ह्यूज या दोघांचाही क्रिकेट खेळताना स्टेडियममध्येच मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राचे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे आपल्याच राज्याचे उच्च न्यायालय कोणत्या शहरात येते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्राचे उच्च न्यायालय स्थित आहे पंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे मिश्रण होते ते आपल्याला विचारलेलं आहे नदी आहे पंचगंगा नदीमध्ये कोणत्या नदीचे मिश्रण होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कासारी नदीमध्ये पंचगंगा या सॉरी पंचगंगा नदीमध्ये कासारे नदीचे मिश्रण होत असते केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे असे आपल्याला विचारलेलं आहे सूची आहे केंद्र सूची आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एकूण शंभर विषयांचा समावेश केंद्र सूचीमध्ये झालेला आहे हे है। है बिंदुस्तरा हे जे धरण आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे धरण आहे बिंदुस्तरा कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक आहे बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा हे धरण स्थित मान मान आहे मानभूम हे लोहखनिज क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात येते कोणते तर मानभूम लोह खनिज क्षेत्र तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बिहार राज्यामध्ये मानभूम लोहखनिज क्षेत्र स्थित आहे हृदयातील टोक्याचा जो आवाज आहे किती डेसिबलचा असतो ते विचारलेलं आहे मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो no. या ठिकाणी सॉरी माफ करा ऑप्शन या ठिकाणी आलेला नाही परंतु उत्तर परंतु उत्तर आहे पंधरा डेसिबल जो आहे मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज असतो पुढचा प्रश्न पाहूया वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या व्यक्तींनी रद्द केलेला होता ते विचारलेलं आहे कोणता ॲक्ट तर वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला होता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड रिपन यांनी वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा रद्द केलेला आहे खालीलपैकी कशामधील विधवेशी महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता ते विचारलेला आहे व्यक्ती आहेत महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेतील विधवेशी विवाह केलेला होता ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महर्षी कर्वे यांनी या ठिकाणी शारदा सदन संस्थेतील एका विधवेशी विवाह केलेला होता महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनांचे एकूण किती प्रकार पडतात ते विचारलेलं आहे प्राकृतिक रचनांचे प्रकार तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनांचे एकूण तीन प्रकार पडत असतात पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे कोणते तीन विभाग पडतात ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी प्राकृतिक रचनेचे जे तीन विभाग पडतात ते कोणते आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे दक्कन पठारी सह्याद्री पर्वत तसेच कोकण किनारपट्टी हे तीन विभाग पडतात पाहूया पुढचा प्रश्न पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल स्थित आहे ठिकाण आहे पोर्ट ब्लेअर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सेल्युलर जेल जे आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी लक्ष्मीबाई यांचे जे निधन आहे वयाच्या कितव्या वर्षी झाले होते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत लक्ष्मीबाई यांचे निधन तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी लक्ष्मीबाई यांचे निधन झालेले होते पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या समाजसुधारकाला डॉक्टर ऑफ लॉ असे म्हटले जाते ते विचारलेलं आहे डॉक्टर ऑफ लॉ असे कोणत्या समाजसुधारकास असं म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर ऑफ लॉ असे संबोधले जात असते सूर्य नावाने खालीलपैकी कोणास असं ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या नावाने तर सूर्य या नावाने ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महात्मा फुले यांना सूर्य नावाने ओळखले जात असते भारतामध्ये मोजेक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या घटकाला म्हणतात काय म्हणतात तर मोजक फ्रेम असे कोणत्या घटकाला म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे धर्मनिरपेक्षता या घटकाला मोजक फ्रेम असे म्हटले जाते धर्मनिरपेक्षता भागाला मोजक फ्रेम कोणत्या कारणास्तव म्हणतात आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे धर्मनिरपेक्ष भागाला मोजक फ्रेम का म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कोणताही धर्म राज्य धर्म नाही तसेच धर्म भाषा स्वतंत्र राहतात या कारणास्तव धर्मनिरपेक्षतेला मोजक फ्रेम म्हणतात या ठिकाणी संसदीय शासन प्रणालीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते कशा तर संसदीय शासन प्रणालीला ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे जबाबदार सरकार मिनिस्टर सरकार तसेच कॅबिनेट uh, सरकार या ना सर्व नावाने संसदीय शासन प्रणालीला ओळखले जात असते कोणत्या देशात सर्व रेल्वे सरकार नाही तर खाजगी कंपन्या चालवतात ते विचारलेलं आहे खाजगी कंपन्या रेल्वे चालवणारे देश कोणता आहे विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जगामध्ये जापान हा असा देश आहे ज्या देशामध्ये एकही रेल्वे जे आहे सरकार चालवत नाही म्हणजेच खाजगी कंपन्या चालवतात पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिली जी बँक आहे खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे सर्वात पहिली बँक तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील सर्वात पहिली बँक आहे जगातील कोणत्या देशामध्ये दोन राष्ट्रपती आहेत किंवा असतात ते विचारलेलं आहे दोन राष्ट्रपती असलेला देश तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सॅन मारिनो या देशामध्ये दोन राष्ट्रपती असतात पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये जे बाष्पीभवन असते ते सर्वात जास्त होते विचारलेलं आहे बाष्पीभवन सर्वात जास्त होणारी सिंचन पद्धत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सारा सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होते पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितीवे सत्याग्रही व्यक्ती होते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील दुसरे सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैयक्तिक सत्याग्रहाचे ओळखले जाते गुजरात देशाचा इतिहास हा जो हो ग्रंथ आहे कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे विचारलेलं आहे गुजरात देशाचा इतिहास तर ऑप्शन क्रमांक विद्यात्त्यानो चार योग्य आहे लोकहितवादी यांनी जे आहे गुजरात देशाचा इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे नाव आहे एसाजी कंक जलाशय तर ऑप्शन क्रमांक विद्यात्त्याणो या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच भाटकर धरणाच्या जलाशयाचे जे नाव आहे एसाजी कंक जलाशय असे ठेवण्यात आलेले आहे सत्यमेव जैते हे जे प्रसिद्ध घोषवाक्य आहे ते कोणी लोकप्रिय केले होते ते आपल्याला विचारलेलं आहे सत्यमेव जैते हे घोषवाक्य ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मदन मालवीय यांनी सत्यमेव जैते हे जे वाक्य आहे लोकप्रिय केलेले आहे गड आला पण सिंह गेला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते ते आपल्याला विचारलेलं आहे काय गड आला पण सिंह गेला असे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढलेले होते तानाजी मालुसरे यांच्याविषयी बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र कोणत्या धर्मियांचे आहे ते विचारलेलं आहे कोणते क्षेत्र कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे जैन धर्मियांचे बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र आहे राज्यपालाच्या गाडीची ला जी नंबर प्लेट असते कोणत्या रंगाची असते ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत राज्यपाल यांच्या गाडीचे नंबर प्लेट कोणत्या रंगाचे असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लाल रंगाची राज्यपालांच्या गाडीची नंबर प्लेट असते महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब जी सीमा आहे कोणत्या इतर राज्याची जुळालेली आहे आपल्याच राज्याला इतर कोणत्या राज्याची सर्वात जास्त सीमा जुळाली आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मध्य प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त जुळलेली आहे वाळू मिश्रित जी मृदा असते ती कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते कोणती वाळू मिश्रित मृदा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ज्वारी या पिकासाठी वाळू मिश्रित मृदा अत्यंत उपयुक्त असते मानवी शरीराचे सरासरी तापमान किती सेल्सिअस असते ते आपल्याला विचारलेलं आहे आपले जे तापमान असते सरासरीचे किती असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सदतीस सेल्सिअस मानवी शरीराचे सरासरीचे तापमान असते सिकंदर लोधी यांनी खालीलपैकी कोणते शहर बनवले होते ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत सिकंदर लोधी यांनी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आग्रा हे जे शहर आहे सिकंदर लोधी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले होते पुण्याच्या सॉरी पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त कशामुळे होते ते आपल्याला सांगायचं आहे प्रश्न आहे पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे औद्योगिक सांडपाणी या कारणास्तव पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त होते वारकरी संप्रदायाचा उगम जो आहे भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे ते विचारलेला आहे वारकरी संप्रदायाचा उगम ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये वारकरी संप्रदायाचा उगम झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये कोणते दल येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एस आर पी एफ या दलाचे जे प्रशिक्षण केंद्र आहे लातूर जिल्ह्यात स्थित आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास त्यांचा जो कारभार आहे तो कोण सांभाळत असतो ते विचारलेला आहे दोन व्यक्ती आहेत राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती गैरहजर असल्यास ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपती उपराष्ट्रपती गैरहजर असल्यास त्यांचा कार्यभार सांभाळत असतात सहस्त्रकुंड हा धबधबा दब नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो विचारलेला आहे धबा दब धबधबा आहे सहस्त्रकुंड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य कि आहे किनवट तालुक्यामध्ये सहस्त्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा नांदेड जिल्ह्यात आहे गणेशपुरी हे गरम पाण्याचा जो झऱ्याचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येथे विचारलेला आहे गणेशपुरी हे गरम पाण्याचे ठिकाण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेशपुरी हे गरम पाण्याचे ठिकाण स्थित आहे श्रीशैलम हे प्रसिद्ध ठिकाण जे आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर आहे थे थे ते कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये श्रीशैलम हे ठिकाण स्थित आहेत पाहाव्यास मिळते आंबा हा जो वृक्ष आहे भारतातील कोणत्या राज्याचा राज्यवृक्ष आहे कोणता आंबा हा वृक्ष तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हणजेच आंबा हा आहे सुवर्ण महोत्सव था हा किती वर्ष पूर्ण झाल्या कारणास्तव किंवा त्यांच्या निमित्ताने साजरा केला जातो सुवर्ण महोत्सव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पन्नास वर्ष पूर्ण झाल्या कारणास्तव सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जात असतो झाडांमधून डिंक कशाच्या कमतरतेमुळे बाहेर पडतो विचारलेला आहे काय झाडांमधून डिंक हा कशाच्या कमतरतेमुळे बाहेर येतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तांब्याच्या कमतरतेमुळे झाडातून डिंक हा बाहेर पडत असतो झाडातून डिंक बाहेर पडणे याला झाडाचा कोणता रोग म्हटले जाते डिंक बाहेर पडणे हा झाडाचा कोणता रोग असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एक्झा एक्झा एक्झाथीन या नावाचा रोग म्हणजेच झाडातून डेंक बाहेर पडण्यास म्हटले जाते सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे संघटना आहे सार्क संघटनेमध्ये किती देश आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आठ देशांचा समावेश सार्क संघटनेमध्ये झालेला आहे तर विद्यार्थ्यांना चा ला ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्याच कारणास्तव सुपर क्लास सोडण्याच्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब व सुपर क्लासला एक लाईक जरूज करून घ्यायचा आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो कि स्पेशल आणि फ्रीस सुपर क्लासमध्ये